नमस्कार मित्रांनो, तर हा प्रश्न आपला पोलीस भरती स्पर्धा परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो। तर मित्रांनो, हे त्रिकोणी संख्या आपल्याला विचारले आणि त्रिकोणी संख्येमध्ये प्रश्न आपल्याला विचारलाय की सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय। आणि याच्यामध्ये पर्याय बघा 21, 22, 23 आणि 24 असे पर्याय तुम्हाला दिले। हाच प्रश्न मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। फक्त हे जे काही अंक असतील अंक बदली केलेले जातात आणि ही जी पूर्ण मेथड आहे मेथड सेम असते। तुम्हाला मी सांगणार आहे ते मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे। एकदम शॉर्ट पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येणार आहे, ठीक आहे। चला आपण आता उत्तर पाहूया, उत्तर कशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे। प्रश्न आपण पाहूया, आपण त्रिकोणी संख्या भाग 3 पाहतोय मित्रांनो। आपला भाग 1 आणि भाग 2 झालेले आहेत, आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता। प्रश्न आपल्याला विचारलाय की सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, असाच प्रश्न भरतीला येतो। फक्त सहाच्या जागी कधी 8 असेल, 9 असेल, 13 असेल, 14, 15 इथं कोणताही अंक असू शकतो, फक्त मेथड तीच राहणार आहे। आपल्याला प्रश्न काय दिलाय, सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, तर आपल्याला सहा विचारले म्हणून आपण सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला आपण सहा लिहायचे, ठीक आहे। सहा लिहिले त्यानंतर काय करायचं, सहाच्या पुढची संख्या कोणती आहे, सहाच्या पुढची संख्या येते 7 म्हणून आपण गुणिले 7 केलं, ठीक आहे। जर आपल्याला इथे 8 दिलं असतं तर आपण 8 गुणिले 9 केलं असतं। जर इथे आपल्याला 12 दिलं असतं तर आपण 12 गुणिले 13 केलं असतं। जर इथे 21 दिलं असतं तर 21 गुणिले 22 केलं असतं। समजलं तुम्हाला, एकदम शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सांगतोय। इथे आपल्याला 6 दिलंय म्हणून 6 लिहिलं, 6 गुणिले 6 पुढची संख्या कोणती येते, 7 येते। यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। 7 सकम किती येतं मित्रांनो, 7 सकम येतं 42, ठीक आहे। आपण 42 लिहिलं, त्यानंतर ह्या 42 चा आपल्याला काय करायचंय, ह्याचे आपल्याला निमपट करायचे। ज्या प्रकारे मित्रांनो 10 ची निमपट होते 5, ठीक आहे, 50 ची निमपट होते 25, त्याचबरोबर 100 ची निमपट होते 50, म्हणजे काय आपण निमपट करतो, त्याचप्रकारे 42 ची निमपट किती होते, 21 होते। 42 ची निमपट होते 21। जर निमपट करता येत नसेल तर 2 ने तुम्ही भागायचं, ठीक आहे। तुम्ही 2 ने भागला, 2 ने 1 2 ने 4 पुन्हा 2 1 2, उत्तर आलं 21, ठीक आहे मित्रांनो। 21 उत्तर आलं, तर पर्यायामध्ये 21 कुठे बघा, पर्याय आपल्याला दिले होते 21 22 23 24, तर पर्याय क्रमांक 1 21 हे उत्तर आहे। अशा पद्धतीने तुम्हाला एकदा अशीच गणित येतात, अशी गणित तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे। आपण त्रिकोणी संख्या भाग 3 पाहिला आणि भाग 2 आणि भाग 1 आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपलं जे खाली चॅनलचं लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला दाबायचंय, जेणेकरून असे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।